आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा आहे. पाच प्रश्न. मंगोलियामध्ये जे वाळवंट आहे त्या शीत वाळवंटाचं नाव काय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे हे जे आर्य लोक आहेत, जे आपण पहिला आर्य आक्रमणाचा सिद्धांत बघितला त्यानुसार ही पर्वतरांग ओलांडून आर्यांची एक शाखा भारतात आली, तर ते ही जी पर्वतरांग ओलांडली ह्या पर्वतरांगेचं नाव काय? तिसरा प्रश्न. लोकमान्य टिळकांनी त्या आर्यांच्या उगमस्थानाबद्दल एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव काय? पुढचा प्रश्न. मी इथे एक नदी दाखवली आहे बघा. मी म्हटलं सुद्धा की हे राजकारण्यांपेक्षा भयानक काय, कधी यूटर्न घेईल सांगता येत. या नदीचं नाव आपल्याकडे ब्रह्मपुत्र आहे, पण ती इथून वाहताना मी काहीतरी एक नाव घेतलेलं आहे. तिबेटियन भाषेत त्या नदीचं नाव घेतलंय. ते काय आहे ते आठवून लिहायचा प्रयत्न करा. आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे आर्य लोक इथं असणाऱ्या एका खिंडीतून भारतात आलो, त्या खिंडीचं नाव काय आहे? हे पाच प्रश्न आहेत. आपण आता या पाच प्रश्नांची उत्तर ही बघायचा प्रयत्न करू. आता तुम्ही उत्तरं लिहिली असतील, नसेल तर पॉज करा व्हिडिओ, पाचही प्रश्नांची उत्तरं लिहा. आपला नियम माहिती आहे, पाचपैकी कमीत कमी तीन उत्तरं बरोबर आली पाहिजेत तर पुढचं व्याख्यान स्वतःहून बघायचं, नाहीतर हेच लेक्चर परत ऐकायचं आणि परत एकदा उत्तरं लिहायचे. तर पहिला प्रश्न आहे, मंगोलियातल्या वाळवंटाचं नाव काय? त्याचं उत्तर आहे गोबी. आपण बघितलं होतं त्याप्रमाणे, तर गोबी, ग ला काना मात्र, गोबी. दुसरं, हे जे आर्य भारतात आले होते तर ते मूळ स्थान जे त्यांचं आहे तिथून एक पर्वत ओलांडून ते भारतात आलेले आहेत. मला माहिती त्यांनी शिलालेख वगैरे लिहून ठेवला आहे का संस्कृतमध्ये तिथं, की आम्ही इथूनच गेलोय भारतात. तर त्या पर्वताचं नाव काय म्हणून विचारलं होतं, त्याचं नाव आहे कॉकेशस पर्वत. तिसरा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी आर्यांच्या मूळ घराबद्दल काहीतरी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे आर्टिक होम इन वेदांस. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं ही जी नदी वाहते इथे हिचं तिबेटियन भाषेतलं नाव काय, ते आहे यार लुंग सॉंग पो. काही जण त्याला नुसतं सॉंग पो म्हणतात, त्याला स जोडायचे सॉंग पो, पण पूर्ण नाव आहे त्याचं यार लुंग सॉंग पो. त्यांच्या भाषेत याचा अर्थ आहे स्वर्गाची पवित्र नदी. आम्ही एका सोप्या शब्दात करून टाकले ब्रह्मपुत्र. पाचवा प्रश्न आहे, ज्या खिंडीतून हे आर्य भारतात आले त्या खिंडीचं नाव काय? तिथे शिलालेख वगैरे काय मिळालेलं नाहीये, पण लिहिलेलं या खिंडीतून ते भारतात आले असावे, तर ती खिंडीचं नाव आहे खैबर खिंड. तर हे पाच प्रश्न झालेले आहेत. पाचपैकी तीनपेक्षा जास्ती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली असतील, तीन किंवा तीनपेक्षा जास्ती, तर हरकत नाही, पुढचं लेक्चर बघू शकता जेव्हा येईल तेव्हा. आणि नसतील आली, दोन किंवा एक किंवा शून्य जर स्कोर असेल तर अवश्य हे लेक्चर परत एकदा ऐका आणि मग पुढे चालू करा. धन्यवाद.